ನಮಸ್ಕಾರ, ಸಲಾಂ ವಾಲೈಕುಂ ಬ್ರದರ್ಸ್ ಅಂಡ್ ಸಿಸ್ಟರ್ಸ್. ಇವತ್ತಿನ ತ್ರಿನೇತ್ರ ಏನ್ಷಿಯಂಟ್ ಮಾಂಕ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಜರ್ನಿಯಲ್ಲಿ ಮಹಾನ್ ಸೂಫಿಸಂತ ಸಾಧಕ ಪವಾಡ ಪುರುಷ ವಲಿ ಶ್ರೀ ಹಜರತ್ ಸುಲೈಮಾನ್ ಬಾದ್ಶಾ ಖಾದ್ರಿ ಬಾಬಾ ಅವರ ಗವಿಗೆ ಹೋಗೋಣ. ದೂಜ್ಞಾನ ಎಂದ ಎಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಸತ್ಪುರುಷನ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಈ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ. ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತನ್ನದೇ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಹಿನ್ನೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಪಟ್ಟಣ. ಪ್ರಾಚೀನ ವಿಶ್ವ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯಗಳು, ಮಸೀದಿಗಳು, ಜೈನ್ ಬಸೀದಿಗಳು, ದುದ್ನಾನ ದರ್ಗಾ ಇಸ್ ಎ ವರ್ಲ್ಡ್ ಫೇಮಸ್ ಹಿಯರ್. ये दूधनाना यहाँ पर चिल्ला बढ़े थे. 40 पर एक दिन चिल्ला बढ़कर बारिश हासिल करे, जादू बलाया के वास्ते खासकर दुआ करे. यहाँ पर बारिश ने तो 9 साल बारिश के वास्ते आकर यहाँ बैठे और आंग में किसी भी बलाया जादू आ बीमार यहाँ रहते हाथ लगा के फिरने से शिफायत होते. और ये जबिस पानी आया सब पानी आया सर. आज को भी पानी कहाँ से आता मालूम नहीं पड़ता. हाँ, पानी आ रहा, कभी कभी क्लीन कर रहे थे, तभी थोड़ा थोड़ा डालते रहते. पानी तो हमेशा रहता है इसके अंदर है. और पानी पीकर लोग जादू बलाया और बीमारियां शफायत मिलती पानी के अंदर. बहुत मीठा है पापा. पानी तो बहुत मीठा रहता है जी. और बहुत सारे बीमारियों को शफायत मिल जाती है इस पानी के अंदर. कहाँ से आता मालूम नहीं पड़ता. हमारा बाबा का करिश्मा है. करिश्मा है ये पानी तो हमेशा इसके अंदर रहता ही रहता है. कितनी सारी दुनिया आलम भर भर के लेके जाती है और शफायत के वास्ते और शफायत हो जाती है. और पेट में क्या भी है, जादुआ का बलाया का असर रहता है, शैतान का प्रॉब्लम रहता है, वो पीने से शफायत मिलती है पानी. और पानी कितना ठंडा है बाबा. बहुत ठंडा है. कहाँ से आता है वही उनका ही करिश्मा है. उनका करिश्मा है बाबा जी. बाबा जब दुल्ला बैठे थे जब से इसके अंदर पानी हमेशा रहता है. बाबा का नाम का हाँ जी चिराग हमेशा यहाँ से जलते रहता है. और यहाँ ऐसा कोई भी शैतान वगैरह है या नहीं बाबा यहाँ ऐसा लगा के हाथ लगा के फुलने से और शैतान खुद आंग में आ जाता है. और किसी को बोलने की जरूरत है ना, किसी को पूछने की जरूरत है, कौन भी काटने की इलाज करने की जरूरत नहीं है. बाबा खुद इलाज कर कर उसका भेजते हैं. और यहाँ को तू आया मई काट कोई भी नहीं कर सकता है. सिर्फ बाबा इलाज करके भेज अपने मरीज का इलाज बाबा खुद इलाज करके भेजते हैं. बाबा का है बुलाने की जरूरत नहीं, किसी को बोलने की भी जरूरत नहीं. ये सब पहाड़ है, ऐसा हाथ लगा के घूमते रहते हैं सारे सब लोग. ऐसा घूमने से सीधा सीधा आंख में आ जाता है बाबा के. यहाँ से उतरे सो बाबा इतनी जगह थी जब खुला था. जब यहाँ से उतरे सो बाबा और यहाँ बाबा उतरने के बाद इतना ही रास्ता है. ये रास्ता नहीं है, बाद में हुआ सो रास्ता है. अच्छा, ये इतने ही रास्ते से बाबा उतरे. इतने से छोटे रास्ते में इतने से रास्ते है. यहाँ पर कोई वैक्सीन क्या भी नहीं है. बाबा जब चिल्ला पड़े थे 140 साल के पहले. हाँ, 130 पर तीनवा उर्स अभी आ रहा बाबा का. अभी आने वाला 30 पर तीनवा उर्स हो रहा है, होने वाला है. कब है उर्स बाबा? रमजान के बाद होता है. हर साल रमजान के बाद, रमजान होने के बाद 10 दिन को होता है संदक. 11वां दिन रमजान का दिन पकड़ लेंगे ना 11 दिन को हो जाता है. रमजान का दिन छोड़ेंगे तो 10 दिन को हो जाता है संदल बाबा का हर साल भी. पर जो नींबू गुड़ी वगैरह बाटली वगैरह लगे हैं ये सब शैतान आंग में आकर खुद निशानी देकर मारकर यहाँ पर जाता है. और किसी को बोलने की जरूरत नहीं है कि यहाँ लगाओ वहाँ लगाओ वो मारो ये मारो. ये खुद शैतान आकर मार कर जाता है बाबा के पास से इजाज़त लेकर यहाँ आके मार के जाता है. और यहाँ मारने के बाद उसका शैतान चले जाता है और दोबारा उसके कभी आता नहीं. एक बार यहाँ मार दिया ख़त्म.
फिर दोबारा उसे तकलीफ भी नहीं रहती और उसे कोई भी परेशानी नहीं रहती। और शैतान खुद आके मारता है कि आदमी कोई आम आदमी खाली आदमी ऐसा जाके कोई नहीं मारता। ये शैतान वो आंग में आता है असर का, वो आके बाबा के पास इधर रख के मार के खैर हो जाते हैं। ಭಾರತ ದೇಶ ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಋಷಿಗಳು ಶರಣರು ಸೂಫಿ ಸಂತರು ಸಿದ್ಧ ಪುರುಷರು ಬೀಡಾಗಿದೆ. ಹಲವು ಶತಮಾನಗಳಿಂದಲೂ ಅವರ ತತ್ವಗಳ ಮಾರ್ಗದಲ್ಲೇ ಸೌಹಾರ್ದತೆ ನೆಲೆಸಿದೆ. ಸೂಫಿ ಸಂತರ ತತ್ವಗಳನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಅದರಂತೆ ನಡೆದಾಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹಿಂಸೆ ದ್ವೇಷ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತಡೆಗಟ್ಟಲು ಸಾಧ್ಯ. ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಎಂಬುವ ಭಾವನೆ ಮೂಡಬೇಕು ಎಂಬುವುದು ಈ ಮಹಾನ್ ವಲಿ ದೂದ್ನಾನನ ಸಂದೇಶ. ಶ್ರೀ ಹಜರತ್ ಸುಲೇಮಾನ್ ಬಾದ್ಶಾ ಖಾದ್ರಿಯವರು 1889 ಜನಿಸಿದ ಪವಾಡ ಪುರುಷ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ದೂದ್ನಾನ ಅವರ ದರ್ಗಾ ಈಗವಿಂದ ಅರೌಂಡ್ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ದೂದ್ನಾನ ಶರೀಫ್ ದರ್ಗಾ ಈಗಲೂ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತದೆ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವ ಅಲ್ಲಾನ ಈ ಫರಿಷ್ತನ ಕೃಷ್ಮೆಗಳು ಅನಂತ. ಸಾಮಾಜಿಕ, ರಾಜಕೀಯ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಜೀವನಕ್ಕೆ ತಮ್ಮದೇ ಆದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ತಾರತಮ್ಯ ಮತ್ತು ಅಸಮಾನತೆಗಳನ್ನು ತೊಡೆದುಹಾಕಲು ಶ್ರಮಿಸಿದವರು. ಅವರು ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರನ್ನು, ಶ್ರೀಮಂತರೇ ಆಗಲಿ ಬಡವರೇ ಆಗಲಿ, ಹಿಂದೂಗಳು ಮತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಮಾನ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಂಡವರು. ಜನಕಲ್ಯಾಣದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಮಹಾನ್ ಸಾಧಕರಿಗೆ ಸಲಾಂ. ರಿಲಿಜಿಯಸ್ ಹಾರ್ಮೋನಿ ಇಕ್ವಾಲಿಟಿ ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಅವರ ಆದರ್ಶಗಳು ಅತಿ ಶ್ರೇಷ್ಠ. ಪವಿತ್ರ ಕ್ಷೇತ್ರದ ಗೂಗಲ್ ಮ್ಯಾಪ್ ಲಿಂಕ್ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ನಲ್ಲಿದೆ. ತ್ರಿನೇತ್ರ ಆ್ಯನ್ಷಿಯಂಟ್ ಮಾಂಕ್ಸ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಜರ್ನಿ ನೋಡಿದ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ವೆನ್ ಯು ಡ್ಯೂ ಥಿಂಗ್ಸ್ ಫ್ರಮ್ ಯುವರ್ ಸೋಲ್, ಯು ಫೀಲ್ ಅ ರಿವರ್ ಮೂವಿಂಗ್ ಇನ್ ಯು, ಅ ಜಾಯ್. ಮಹಾನ್ ಸೂಫಿ ಸಂತರ ಸಂದೇಶ. ದೂದ್ನಾನನ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಅವರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡ ಜೀವನ ಭಾವನ. ಜೈ ಹೋ ದೂದ್ನಾನ, ದೂದ್ನಾನ ಕಿ ದೌಸ್ತರ ಧೇನ್. ಮುಂದಿನ ಪಯಣದಲ್ಲಿ ಸಿಗೋಣ. ಅಲ್ಲಾ ಹಫೇಸ್. ಗಾಡ್ ಬ್ಲೆಸ್ ಯು. ಪೀಸ್ ಫಾರ್ ಹ್ಯುಮಾನಿಟಿ.